मंगळवारपासून मुंबईसह राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय होणार. भारतीय हवामान विभागाची माहिती. कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची हजेरी. यवतमाळ जिल्ह्यात दोन दिवसांनंतर जोरदार पावसाची हजेरी. दुबार पेरणीचं संकट टळल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा. नागपूरमध्येही पावसाचं दमदार आगमन. पावसामुळे अनेक सखल भागात पाणीही साचलं. पालघरच्या वाडा तालुक्यातील देसई ते तिळसा या रस्त्याची पहिल्याच पावसात दुर्दशा. सार्वजनिक बांधकाम खात्याचं मात्र दुर्लक्ष. डोंबिवली शहराचा पाणी पुरवठा उद्या सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये बंद राहणार. कल्याणजवळच्या जलशुद्धीकरण केंद्रात करण्यात येणाऱ्या दुरुस्तीमुळे नागरिकांची मात्र गैरसोय. मुंबई महानगरपालिकेच्या मतदार यादीवर अखेरच्या दिवसापर्यंत 402 हरकती सूचना दाखल. यासंदर्भात कार्यवाही करून 9 जुलैला अंतिम यादी प्रसिद्ध होणार. संत तुकाराम महाराजांची पालखी इंदापूरवरनं निघून सराटीला थांबणार. पालखीमध्ये हजारो वारकऱ्यांचा सहभाग. आषाढीपूर्वी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा कार्यकाळ संपला. आषाढीचा कारभार सभापती म्हणून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर सांभाळणार. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानगीसाठी मुंबई पालिकेची वन विंडो सुविधा. गणेशोत्सव मंडळांना 23 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार. यावर्षी 100 रुपयांच्या शुल्कासह हमीपत्र बंधनकारक. राज्यात काल दिवसभरात 2962 नव्या बाधित रुग्णांची नोंद तर 3918 रुग्ण कोरोनामुक्त. राज्यातले रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.87%. कणकवलीमध्ये टेम्पो ट्रॅव्हलर फोंडाघाट दाजीपूर खिंडी इथे अपघात. सुदैवानं जीवितहानी नाही. दाट धुक्यामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती. दुचाकी चोरांची टोळी भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात. पोलिसांनी 4 आरोपींना ठोकल्या बेड्या. चोरी केलेल्या 5 दुचाकीही जप्त. अमरावतीमध्ये उमेश कोल्हे हत्या प्रकरणात निषेध मोर्चा. सकाळी 11 वाजता अमरावतीच्या राजकमल चौकात हजारोंच्या संख्येनं लोक एकत्र येणार. उमेश कोल्हे यांच्या हत्येचा निषेध व्यक्त करत जमाव शांततेत श्रद्धांजली वाहणार. चंद्रपूर जिल्ह्यातील ॲडव्होकेट दीपक चपटला यांनी ब्रिटिश सरकारची चेवनिंग ग्लोबल लीडर ही 45 लाखांची शिष्यवृत्ती मिळवली. देशातील सर्वात तरुण वकील म्हणून नोंद. कोविड काळात ग्लोबल वॉर्मिंग घटलं. वाढतं तापमान रोखण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर करणं गरजेचं. शास्त्रज्ञांची माहिती. भारताच्या तेजस लढाऊ विमानांना मलेशियाची सर्वोच्च पसंती. भारत आणि मलेशियाच्या शिष्टमंडळात तेजस खरेदी करार निश्चित करण्यासाठी वाटाघाटी सुरू. एअर इंडियाच्या नोकर भरतीला हजर राहता यावं यासाठी इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी एकाच वेळेला सिक लीव टाकली. इंडिगोच्या 55% फ्लाईट्सना याचा फटका. आज पंतप्रधान मोदी आंध्र प्रदेश आणि गुजरात दौऱ्यावर. आंध्र प्रदेशात मोदींच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिक अल्लुरी राजूच्या प्रतिमेचं अनावरण. त्यानंतर गांधीनगरमध्ये मोदी पीएम डिजिटल वीक 2022 उद्घाटन करणार. देशात पुढचे 30 ते 40 वर्ष भाजपचंच युग असेल. हैदराबादमध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं विधान. आज दिल्लीमध्ये 100व्या आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आंतरराष्ट्रीय सहकार दिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार. केंद्रातील मोदी सरकारला फक्त काँग्रेसमुक्त नव्हे तर विरोधी पक्षमुक्त भारत हवा. कपिल सिब्बल यांचा मोदी सरकारवरती निशाणा. तर न्यायव्यवस्थेमध्ये सध्या जे काही घडतंय ते पाहून मान शर्मेनं झुकली. सिब्बल यांची खंत. ज्ञानवापी प्रकरणी आज वाराणसी जिल्हा न्यायालयामध्ये सुनावणी. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर या प्रकरणी आजपासून पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात होणार. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.